बिग बॉस मराठी चारमध्ये काल प्रसादचे आईबाबा आले होते प्रसादचे आईबाबा आल्यावर सर्व सदस्य भाऊक झाले प्रसादच्या आईने सर्वांना धीर दिला इतकंच नव्हे प्रसादने त्याच्या आईसोबत छान डान्स केला प्रसादच्या बाबाने जाताना एक गंमत केली त्याने अक्षयच्या कानात हळूच एक गोष्ट सांगितली ती ऐकून प्रसादसुद्धा बाबांकडे बघत राहिला झालं असं की बिग बॉसने प्रसादच्या आईबाबांना जायला सांगितलं तेव्हा जाता जाता प्रसादचे बाबा सर्वांचा निरोप घेत होते तेव्हा बाबा अक्षय आले आणि गमतीने म्हणाले तुम्ही टार्गेट केलं त्याला म्हणून तो इथपर्यंत पोचलाय शंभर टक्के खरं आहे हे ऐकून अक्षय हसला अक्षयने प्रसादच्या बाबांना जवळ बोलवलं आणि म्हणाला काका आम्ही त्याला टार्गेट नाही करत तोच आम्हाला टार्गेट करतो बाहेर दिसत नाही ते हे ऐकून प्रसादचे बाबा हसले तर तुम्हाला प्रसाद आणि त्याच्या आई आईबाबांसोबतच नातं कसं वाटलं प्रसाद फायनल मध्ये जाईल असं वाटतं का आम्हाला कमेंटमध्ये सांगा